हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा गट व जी की आपली आठ ऑक्टोबरला होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत यासाठी विशेष टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे त्याच्यामध्ये या टेस्टमधील सगळ्या पेपरचं स्पष्टीकरण आपण या युट्यूब चॅनलवर पाहत आहोत प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहतो जेणेकरून एक्झामच्या दृष्टीनं आपली तयारी चांगली झाली पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता याची फीस नाममात्र चारशे रुपये ठेवण्यात आली आहे याचा पॅटर्न असा आहे की एकूण दहा पीडीएफ पेपर तुमच्या व्हॉट्सअपवर प्राप्त होतील तुम्हाला त्या डी चे प्रिंट काढून तुम्ही ऑफलाईन दृष्ट्या घरी बसल्या बसल्या सगळ्या पेपरची प्रॅक्टिस करू शकता आणि महत्त्वाची गोष्ट याची की या पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला पीडीएफ स्वरूपात प्राप्त होणार आहे जेणेकरून एक्झामच्या दृष्टीकोन तुमचा चांगला अभ्यास सुद्धा होऊन जाईल ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्या संबंधीची चौकशी करू शकता आणि युट्युब चॅनलवर तुम्ही आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या बेलायकोन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या तुम्हाला भेटता येईल व्हिडिओला लाईक आणि शेअर करून जाऊ नका प्रश्न क्रमांक एकाहत्तर स्पर्धा धोरण आणि कायदा समिती जी की रागवन समिती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे खालपैकी कोणती संस्था बदलण्याची त्यांनी शिफारस केली होती यांची शिफारस होती की मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती समिती जी आहे ही संस्था बदलण्याची त्यांनी शिफारस केली होती यांनी अहवाल दिला होता की आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण आणि मक्तेदारीच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि अन्यायकारक व्यापार पद्धती थांबवणे या रागवण समितीने केलेल्या शिफारशी होत्या सरकारने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा लागू केला होता कधी एकोणीसशे एकोणसत्तर ला त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बहात्तर पाहूया भारतीय अर्थव्यवस्थेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये खालील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो कमी दरडोई उत्पन्न बेरोजगारी मजबूत आर्थिक परिस्थिती आणि चौथा आहे नैसर्गिक संसाधनांचा अभाव याच्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर आपल्याला काय विचारलं की भारतीय अर्थव्यवस्थेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये तर याच्यामध्ये मित्रांनो कमी दरडोई उत्पन्न आणि बेरोजगारी या गोष्टींचा समावेश होतो त्याच्यामध्ये अजून मिश्र अर्थव्यवस्था सुद्धा आहे त्याच्यानंतर कमी दरडोई उत्पन्न आहे जे की याच्यामध्ये उपलब्ध आहे बघा हा ए नंबरचा त्याच्यानंतर शेतीचं वर्चस्व आणि शेतीवरील लोकसंख्येचा प्रचंड दबाव आहे जास्त लोकसंख्या असंतुलित आर्थिक विकास भांडवल निर्मितीचा कमी दर पायाभूत सुविधांचा अभाव आणि बेरोजगारी हा याच्यामध्ये मजबूत आर्थिक परिस्थिती नाही आणि नैसर्गिक संसाधनांचा अभाव हा सुद्धा होत नाही म्हणजे अ आणि म्हणजे ऑप्शन नंबर एक याचं उत्तर राहील नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर भारताने एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये स्वीकारलेल्या नवीन आर्थिक सुधारणांच्या परिमानांचा विचार केल्यास खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहे अर्थव्यवस्थांचे आंतर अवलंबन अर्थव्यवस्थेचे एकात्मीकरण आंतरराष्ट्रीयकरण की वरील सर्व तर याचं उत्तर आहे अर्थव्यवस्थांचे आंतर अवलंबन सुद्धा आहे एकात्मीकरण सुद्धा आहे आणि आंतरराष्ट्रीयकरण सुद्धा म्हणजे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्वच्या सर्वच याच्यात अंतर्भूत होतात उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण हे भारतीय अर्थच्या दृष्टीने एकोणीसशे एक्क्याण्णवचे नवीन आर्थिक धोरण हे ऐतिहासिक पाऊल ठरलं होतं त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा मिळाली होती नवीन आर्थिक धोरणात उदारीकरण खाजगीकरण व जागतिकरण असे प्रमुख तीन घटक होते म्हणूनच या नवीन आर्थिक धोरणाला एलपीजी धोरण असंही म्हणण्यात येते आणि हे तिन्ही घटक विभक्त नसून ते परस्परावर अवलंबून आहेत प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आणि आर्थिक धोरणानुसार अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमती म्हणजे एम एस पी वाढीचा दर महागाईच्या दरापेक्षा अधिक आहे याचा अर्थ काय होणार महागाईच्या अन्नधान्याच्या किमतीपेक्षा जास्त असेल अन्नधान्याच्या उपलब्धीत वाढ होईल अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल की अन्नधान्याच्या खुल्या बाजारातील दरात कपात होईल तर याचं योग्य उत्तर मित्रांनो अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल तर याचं बघा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आणि आर्थिक धोरणानुसार अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमतीतील म्हणजे एम एस पी वाढीचा दर महागाईच्या दरापेक्षा अधिक आहे तर अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईच्या दरापेक्षा अधिक असेल ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर नीती आयोग बहुआयामी गरीब गरीबी निर्देशांकानुसार खालील विधानांचा विचार करा झारखंड हे सर्वाधिक बहुआयामी गरीब लोकसंख्या असलेले राज्य आहे महाराष्ट्रातील चौदा पॉईंट पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या बहुआयामी गरीब, गरीब आहे तर या नीती आयोगाच्या बहुआयामी गरीबी निर्देशांकानुसार जो महाराष्ट्रातील चौदा पॉईंट पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या बहुआयामी गरीब आहे हा करेक्ट आहे पण झारखंड हे सर्वाधिक बहुआयामी गरीब लोकसंख्या असलेलं राज्य आहे हा चुकीचा आहे तो यान बहु है, हो तर यानुसार बिहार हे सर्वाधिक बहुआयामी गरीब लोकसंख्या असलेलं राज्य झारखंड नाहीये मग कोण आहे बिहार हे लक्षात ठेवा इथं तर झारखंड हे दोन नंबरला आहे सर्वाधिक बहुआयामी गरीब लोकसंख्येच्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील चौदा पॉईंट पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या ही बहुआयामी गरीब आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक शहात्तर चॅम्पियन्स ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या एमएसएमई ला मदत करण्यासाठी आणि हाताशी धरण्यासाठी भारत सरकारने चॅम्पियन ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला ही आय सी टी आधारित तंत्रज्ञान प्रणाली आहे या प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक सुविधेसाठी विस्तारित समर्थन देण्यासाठी भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देखील ऑन बोर्ड केलं आहे याच्यातील योग्य विधाने आपल्याला म्हणजे ऑप्शनमध्ये सगळे बरोबरच विचारले आहे ना तर बरोबर कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर याच्यातलं पहिलं दुसरं आणि तिसरं तिन्हीच्या तिन्ही बरोबर आहे तर चॅम्पियन्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म एम एस एम ईला ला मदत करण्यासाठी आणि हाताशी धरण्यासाठी भारत सरकारनं हा प्लॅटफॉर्म सुरू केला ही आय सी टी आधारित तंत्रज्ञान प्रणाली आहे आणि या प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक सुविधेसाठी विस्तारित समर्थन देण्यासाठी भारत सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देखील ऑनबोर्ड केला आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सत्याहत्तर समृद्ध योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली तर ही योजना सुरू करण्यात आली होती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने उत्पादन नवक्रम विकास आणि वाढ कार्यक्रमासाठी हे जे स्टार्टअप आहे एक्सिलेटर लॉन्च केलं होतं उत्पादन नवक्रम विकास आणि वाढ याला समृद्ध असं म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला शॉर्टकट समृद्ध असं केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक अठ्यात्तर आय एम एफ दोन हजार बावीस ते ने चालू आर्थिक वर्षाच्या भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज रिकामी जागा पर्यंत खाली आणला आहे तर जे आय एम एफ नाही दोन दुनाँ� हजार बावीस तेवीसचं जे अंदाज आहे भारतासाठी ते दर्शवलेलं आहे आठ पॉईंट दोन टक्के आठ पॉइंट दोन टक्के आठ लक्षात असू दे आठ पॉईंट दोन टक्के ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे यापूर्वी वर्तवलेल्या एका अंदाजामध्ये नाणेनिधीने भारताचा आर्थिक वृद्धी दर हा नऊ टक्के राहील असा आय एम एफ न फोरकास्ट दर्शवला होता मात्र आता वर्ण वर्तवण्यात आलेल्या सुधारित अंदाजात भारताच्या जीडी पी मध्ये चालू आर्थिक वर्षात घसरण होऊ शकते असं म्हटलंय आणि यंदा भारताचा आर्थिक वृद्धी दर हा आठ पॉईंट दोन टक्के राहणार असल्याचं आय एम एफ न म्हटलं आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतीचा आर्थिक विकास दर कमी अस कसा असेल याबाबत सुद्धा अंदाज वर्तवला आणि त्यांनी कमी दर्शवलाय ते आहे सात पॉईंट एक टक्के जी डी पी मात्र सुधारित अंदाजामध्ये आर्थिक वृद्धी दरात शून्य पॉईंट दोन टक्क्याच्या घटीचा अंदाज वर्तवण्यात आला असून पुढील आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दरात सहा पॉईंट नऊ टक्के सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकोणऐंशी अंतर्गत चलन वाढ कोर इन्फ्लेशन जा चा चा हे बाहेरून दिसणाऱ्या चलनवाढीपेक्षा हेडलाईन इन्फ्लेशन चांगले सूचक का मानले जाते तर खाली चार ऑप्शन दिले आहे त्याच्यापैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण असते की अंतर्गत चलनवाढीमध्ये काही वस्तू वगळल्या जातात जे अचानक आणि अल्पकालीन किमतीच्या हालचालींच्या अधीन असतात हे त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे चलनवाढी महागाईचा दर आहे ज्याची गणना काही वस्तूंना वगळण्यासाठी केली जाते जी अचानक आणि अल्पकालीन किमतीच्या हालचालींच्या अधीन असतात प्रामुख्याने अन्न आणि ऊर्जा असमायोजित बाहेरून दिसणाऱ्या चलनवाढीपेक्षा अंतर्गत चलनवाढी एकूण दीर्घकालीन एक उत्तम सूचक मानली जाते त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक ऐंशी मनरेगा या योजनेवर सरकारने केलेला खर्च खाली प्रकारामध्ये येतो महसूल भांडवल नियोजित की अनियोजित मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो बऱ्याच एक्झाममध्ये ॲज इट इज रिपीट झालेला आहे त्याच्यामुळे याला थोडं काळजीपूर्वक बघा तर याच्या अंतर्गत जो केलेला खर्च आहे तो येतो महसूल खर्चामध्ये भांडवल आणि नियोजित खर्च या तिघामध्ये याचा इन्क्लूड होणार काय म्हणणारे गा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योज हमी योजना या योजनेमध्ये महसूल आणि भांडवल दोन्ही घटक असू शकतात उदाहरणार्थ योजनेच्या जी प्रशासकीय खर्चाचे महसूली खर्च वर्गीकरण केले जाऊ शकते तर योजनेवरील खर्च उदाहरणार्थ गावाचा रस्ता बांधणे याला भांडवली खर्च असं सुद्धा म्हणता येते आणि नियोजित खर्चामध्ये पंचवार्षिक योजनामध्ये समाविष्ट नसलेल्या सरकारच्या कोणत्याही खर्चाचा समावेश होतो यामध्ये सरकारी कर्जावरील व्याजाची देयके आणि न्यायव्यवस्था आणि पोलिसांसारख्या राज्याच्या अवयवांवरील खर्चाचा समावेश होतो ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी जेव्हा कामगार एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जातात तेव्हा त्या कालावधीला रिकामी जागा म्हणून ओळखले जाते उलाढाल बेरोजगारी चक्रीय बेरोजगारी संरचनात्मक बेरोजगारी की घर्षणात्मक बेरोजगारी तर याला घर्षणात्मक बेरोजगारी म्हणून ओळखले जाते घर्षण बेरोजगारी ही नोकऱ्यांमधील कालावधी असतो जेव्हा एखादा कामगार शोधत असतो किंवा नोकरीतून दुसऱ्या नोकरीमध्ये बदलतो याला कधी कधी शोध इंजिन म्हटलं जाते व बेरोजगार व्यक्तीच्या परिस्थितीनुसार ऐच्छिक सुद्धा असू शकते प्रश्न क्रमांक ब्याऐंशी जगाच्या तुलनेत भारतात भाजीपाल्याचे उत्पादन किती टक्के आहे तर जगाच्या तुलनेत भारताचं जे भाजीपाल्याचं उत्पादन तो आहे तेरा टक्के नंतर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे सीपीआय मध्ये अन्नाचा वाटा आहे हा हो वाटा डब्ल्यू पी आयपेक्षा पेक्षा अधिक जास्त आहे डब्ल्यू पी आय मध्ये सेवांच्या किमतीतील बदल समाविष्ट नाहीत याच्यात तर विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर याचा जो सत्य विधान आहे तो आहे सीपीआय मध्ये अन्नाचा वाटा डब्ल्यू पेक्षा जास्त आहे हा सुद्धा आणि डब्ल्यू पी आय मध्ये सेवांच्या किमतीतील बदल समाविष्ट नाहीत म्हणजे ऑप्शन नंबर एक आणि दो, दोन दोन्ही सत्य आहे सीपीआय uh, मध्ये अन्नाचे वजन पन्नास टक्के इतके जास्त आहे आणि डब्ल्यू पी आय मध्ये एकोणचाळीस पॉईंट शून्य सहा टक्के डब्ल्यू पी आय महागाई किमतीतील बदल कॅप्चर करत नाही पण सीपीआय तो कॅप्चर करतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी रिकामी जागाच्या उद्देशाने राष्ट्रीय नूतनीकरण निधीची स्थापना करण्यात आली आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देणे सामाजिक सुरक्षा ग्रामीण पुनर्रचना पुनर्रचना आणि आधुनिकीकरण तर याचा उद्देश होता पुनर्रचना आणि आधुनिकीकरण पुनर्रचना आणि आधुनिकीकरण पुनर्रचना आणि आधुनिकीकरण उद्देशाने राष्ट्रीय नूतनीकरण निधीची स्थापना करण्यात आली पी व्ही नरसिंहराव सरकारनं फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कधी फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारतीय उद्योगातील तांत्रिक सुधारणा आणि प्रभावित झालेल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा जाळे प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण निधी एन आर एफ म्हणून सुद्धा ओळखलं जाते याची स्थापना केली होती त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी आंतरराष्ट्रीय बाजारात कोणत्याही चलनाची किंमत कशाच्या द्वारे ठरवली जाते खाली विधाने विचारात घ्या मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो सध्या रुपयाचं मूल्य आहे डॉलरच्या मध्ये खाली खाली जात आहे त्याच्यामुळे थोडा चर्चेचा विषय आहे त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झामच्या दृष्टीकोन आपल्याला महत्वाचा ठरतो तर याचं योग्य उत्तर असणार कि B, व, की संबंधित देशाद्वारे प्रदान केलेल्या सेवांची मागणी आणि संबंधित देशाच्या सरकारची स्थिरता बी व सी तर कोणत्याही चलनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आणि पुरवठा व या शक्तींद्वारे निर्धारित केली जाते आणि त्या देशाने पुरवल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यास चलनाची मागणी वाढते शिवाय एक स्थिर सरकार गुंतवणूकदारांना विश्वास देते आणि त्या देशाच्या चलनाची मागणी वाढते तर इथे मित्रांनो आपले इकॉनॉमिक्सचे प्रश्न कंप्लीट होतात आय होप तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असेल एक्झामिक दृष्टीकोन महत्वाचे राहतील तुम्हाला सुद्धा एक जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यावर वेळेसाठी इतकंच धन्यवाद